नमस्कार मित्रांनो दहा आणि अकरा मार्चला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि वेगवेगळ्या भागात पावसाचा अंदाज पुणे वेधशाळा आणि स्कायमेट या वेधशाळांनी वर्तवलेला आहे तर यामध्ये विजाच्या कडकडासह भरपूर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळं शेतीमालाचं अतोना नुकसान होऊ शकतं तर शेतकऱ्यांनी हवे हो ती काळजी घ्यावी तर आपण या तक्तकीमध्ये पाहू शकता की पुणे वेधशाळेने वर्तवलेला अंदाज आहे दहा आणि अकरा मार्चला यामध्ये पावसाची पावसाचा जो अंदाज आहे आणि इशारा देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पाहू शकता कोकण आणि गोव्यामध्ये दहा आणि अकरा मार्चला मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातही विदर्भात विदर्बाद कोरडा राहील पण मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवा भागात तर पाऊस शंभर टक्के होणार आहे तर तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता की महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण कसं राहणार आहे तर तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता की दहा आणि अकरा तारखेला खूप ढगाळ वातावरण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांवर दिसून येईल तुम्हाला तर यामध्ये नाशिक पुणे औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील जिल्हे बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर नांदेड किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता दाट आहे आणि अकरा तारखेला स सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात या फॉरकास्टमध्ये दर्शवली जात आहे